जिल्ह्यातील शाळांमध्ये आजपासून वर्ग भरणार आहेत। 1 फेब्रुवारी पासून पुण्यातील शाळा या सुरू होतील। 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। मुंबई आणि पुणे येथील शाळा मात्र या बंदच राहतील। आजपासून मुंबई पुणे वगळून शाळा सुरू होत आहेत। पुण्यात येत्या 1 फेब्रुवारी पासून शाळा सुरू होणार आहेत, तर पुणे शहरातील खासगी आणि महापालिकेच्या शाळांमधील 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता 27 जानेवारी ऐवजी 1 फेब्रुवारी पासून शाळा सुरू होतील। 10 महिन्यानंतर राज्यामध्ये शाळेची घंटा वाजणार आहे। एप्रिल नंतर राज्यात वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे जनजीवन ठप्प झालं होतं। शाळा बंद झाल्या होत्या, परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत, ऑनलाइन एज्युकेशनला सुरुवात झाली होती। मात्र हळूहळू राज्यामध्ये काही ठिकाणी शाळा या 8वी नंतर सुरू करण्यात आल्या होत्या, मात्र आता 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यातही मुंबई आणि पुण्यात शाळा बंदच राहणार आहे। ज्ञानेश्वर हिंगोलीकर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, राज्यभरामध्ये शाळा या कोरोनाच्या काळात बंद होत्या, आता त्या सुरू होत आहेत, पण तरीही पुण्यातही शाळा 1 फेब्रुवारी पासून सुरू होतील आणि मुंबईत देखील। आपण पाहतो की आजपासून राज्यातल्या 5वी ते 8वीच्या ज्या शाळा आहेत, जे वर्ग आहेत, ते सुरू करावेत असं सांगितलं गेलं होतं, तसे आदेश देण्यात आले होते। मात्र त्यानंतरही तिथल्या तिथल्या स्थानिक प्रशासनाकडे काही अधिकार राखून ठेवण्यात आले होते। त्यानुसार मुंबई आणि पुणे वगळून राज्यात आज सगळीकडे शाळा सुरू होतील। पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्यात येत्या 1 तारखेपासून ह्या शाळा सुरू होणार आहेत। अर्थात सगळ्या गोष्टींचं पालन करून, जे काटेकोर नियम पाळावे लागणार आहेत त्याची तयारी करून शाळा सॅनिटायझर करावी लागणार आहे। सुरक्षित अंतरासाठी बेंचेसवर प्रत्येक विद्यार्थ्याचं, ज्या ठिकाणी तो विद्यार्थी बसणार त्या ठिकाणी त्याचं नाव लिहिलं जाणं अपेक्षित आहे, असे वेगवेगळे नियम आहेत जे पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सांगण्यात येत आहेत। आणि तशी सगळी पूर्ण व्यवस्था झाल्यानंतर ह्या शाळा सुरू होतील। मात्र राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यात आजपासून सगळीकडे 5वी ते 8वीचे वर्ग सुरू होणार आहेत, याला मुंबई आणि पुणे अपवाद आहे। पण तरीही एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव हा थांबला नाही, वेग मंदावलाय, दुसरीकडे लसीकरणाची प्रक्रिया ही वेगानं राज्यामध्ये पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते, त्यात अर्थात काही अडथळे जरूर येत आहेत, आणि दुसरीकडे शाळा, एकंदरीत वातावरण कसं राहील? पालकांमधली भीती ही गेली आहे, कारण पूर्वी पालकांनी मंजुरी सुद्धा दिली नव्हती, शाळा व्यवस्थापक सुरू यांनी निर्णय घेतला होता की शाळा आपण सुरू करूयात, पण तरी पालकांमध्ये धास्ती होती, ती गेली आता। नक्कीच मनोज सर, तुम्ही जो मुद्दा सांगताय तो अत्यंत महत्वाचा आहे। पालक म्हणून प्रत्येक माणूस जर तो तसाच विचार करतो, माझ्या पाल्याला जर शाळेमध्ये पाठवायचं असेल तर आता या कोरोनाच्या, जेव्हा कोरोना पूर्ण संपलेला नसताना विद्यार्थ्याला जर शाळेत पाठवायचं असेल तर तसे नियम पाळले जात आहेत का, किंवा त्याबद्दलची जी भीती आहे ती त्यांच्या मनात अजूनही कायम आहे, आणि याला पर्याय म्हणून शाळा ही अगदी हुशारीनं पालकांकडून हमी पत्र घेते आहे। जर पालकांची परवानगी असेल तरच विद्यार्थ्याला शाळेत घेतलं जाईल असंच या हमी पत्रकातून स्पष्ट होतंय। तेव्हा पालकांच्या मनात जरी भीती असली आणि त्यांना जर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं असलं तरी त्यांना हमी पत्र दिल्याशिवाय त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवता येणार नाही असाही नियम आहे। तेव्हा पालकांच्या मनात जरी भीती असली तरी त्या भीतीला पर्याय नाही। जर तुम्हाला विद्यार्थ्याला शाळेत पाठवायचं असेल तर हमी पत्र लिहून द्यावं लागतंय। शाळा व्यवस्थापक जे आहेत हे हमी पत्र भरून घेतात, अर्थात मुख्याध्यापक असतील किंवा शिक्षक असतील, कोणतीही जबाबदारी शाळा म्हणून विद्यार्थ्याची पूर्णपणे शाळा घ्यायला तयार नाही। अर्थात सगळ्या नियमांचं पालन केलं जाईल एवढं सांगणं वेगळं, मात्र पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या वडिलांकडून आई वडिलांकडून हमी पत्र भरून घेणं हा एक मुद्दा वेगळा आहे। तेव्हा आता पालक कशा पद्धतीने याला प्रतिसाद देतात, आपल्या पाल्यांना पूर्णपणे कोरोना संपेपर्यंत शाळेत पाठवतात की नाहीत पाठवतात, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। धन्यवाद धन्यवाद।